हरभरा पिकामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला हरभरा पिकामध्ये युरियाचा मुळीच वापर करायचा नाही कारण काय तर ते मी पुढे सांगतोच नमस्कार मी कर्डोळे आपल्या सर्वांचं हेल्पिंग फार्मर मरा युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो मित्रांनो ज्यावेळी आपण हरभऱ्या पीक पिरतो त्यावेळी आपल्याला त्या ठिकाणी खतं देणे फार गरजेचे असते परंतु आपल्याला या ठिकाणी एक गोष्ट आणखी लक्षात घेणे गरजेचे आहे जसं आपण कापूस पिकाला किंवा कोणत्याही पिकाला साधारणतः दोन ते तीन खतं देतो परंतु आपल्याला हरभऱ्या पिकामध्ये फक्त आणि फक्त एकच खताचा डोस द्यायचा आहे आणि तो देखील डोस आपल्याला पेरणीच्या वेळीच द्यायचा आहे तर हे देखील गोष्ट तुम्हाला या ठिकाणी लक्षात घेणे गरजेचे आहे मित्रांनो त्यानंतर आणखी एक गोष्ट तुम्हाला मी सुरुवातीला व्हिडिओच्या आधी बोललो होतो की हरभऱ्या पिकाला मला आपल्याला युरियाची आवश्यकता नाही आता युरियाची आवश्यकता का बरं नाही आपण ते देखील शास्त्र आपण त्या मागचं समजून घेणार आहोत तर मित्रांनो हरभऱ्या पिकामध्ये काय असते की हरभऱ्या पीक द्विदल आहे आणि द्विदल असल्यामुळे आपल्याला हरभऱ्या पिकाला नत्राची आवश्यकता नसते नत्राची आवश्यकता नसते म्हणजे काय की नत्र त्यांना पाहिजे नाही का नाही आपल्याला त्या ठिकाणी युरियाच्या माध्यमातून त्याला नत्र द्यायचं नाही कारण ते पीक दिलं आहे आपण जर बघितलं त्याच्या खाली मुळावर ती गाठी गाठी असतात आणि त्या गाठी जी आहे त्याच हवेमधून जे नत्र त्यांना लागतो म्हणजे ज्यावेळी आपल्याला त्यांना पिकाला नत्राची आवश्यकता असते तर त्यावेळी ते पीक जे आहे ते हवेमधून नत्र घेतो आणि आपली स्वतःची पूर्तता जी आहे ते पूर्ण करतो म्हणूनच आपल्याला वरून त्याला वरून युरिया देण्याची फार गरज नाही युरिया देणे आपल्याला टाळलं पाहिजे थोडासा जो नत्र आहे तो, तो आपल्या खताच्या जा माध्यमातून जातोच आपण कोणती कोणती खतं घ्यायला पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून थोडं थोडं कसं नत्र जाईल याच्यावरती आपण आज बोलणार आहोत त्यामुळे आजचा व्हिडिओ अतिशय इंटरेस्टिंग असणार आहे म्हणून शेतकरी मित्रांनो तुम्हाला विनंती आहे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि हरभऱ्या पिकाविषयी नवनवीन माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण आपल्या सबस्क्राईब मुळे तुम्हाला चांगली माहिती आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून मिळत जाईल चॅनलच्या माध्यमातून मिळत जाईल आणि तुमच्या ज्ञानात भर देखील पडणार आहे मित्रांनो तुम्हाला काही शंका असेल कुठले प्रश्न असतील तुमचे तर कमेंटमध्ये नक्की विचारा मी त्या प्रश्नाचं उत्तर देण्याची पूर्ण जबाबदारी नक्की घेतो आता मित्रांनो त्यामध्ये मी तुम्हाला आणखी काही गोष्टी सांगणार आहे जसं की आज मी तुम्हाला जे काही खताचे डोस सांगणार आहे त्याचे तुम्हाला एक वेगवेगळे पर्याय देतो म्हणजे वेगवेगळ्या जुळ्या बनवून देतो ज्यामुळे तुमचं कन्फ्युजन होणार नाही आणि खताची व्यवस्थित मात्रा जी आहे तुमच्या हरभऱ्या पिकाला जाईल म्हणून तुम्हाला एक दोन अशा पर्याय देतो म्हणजे गट करून देतो ज्याचे कॉम्बिनेशनमुळे तुम्ही जर जसे जसे कॉम्बिनेशन हरभऱ्या पिकाला पेरणीवेळी जर खताच्या माध्यमातून दिले तर तुमचं हरभऱ्या पिकामध्ये तुम्हाला नक्कीच उत्पादनात वाढ झालेली पाहायला मिळेल मित्रांनो सगळ्यात पहिला पर्याय जो आहे तो म्हणजे तुम्हाला काय घ्यायचा आहे डी पी अठरा सेचाळीस शून्य याचा वापर करायचा आहे याचा वापर करत असताना तुम्हाला एकरी एक बॅग घ्यायची आहे पेरणीच्या वेळी त्याच सोबत तुम्हाला अठरा सेहचाळीस शून्य शून्य पोटॅश मिळाला मग तुम्हाला एमओपीच्या माध्यमातून तुम्हाल तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचा आहे तोचं प्रमाण जे आहे ते वीस किलो प्रति एकर असं आपल्याला घ्यायचं सोबतच मित्रांनो हरभऱ्या पिकामध्ये सगळ्यात महत्वाची आवश्यकता असते ती म्हणजे सल्फरची आणि सल्फरची जर तुम्हाला आवश्यकता किंवा पूर्तता हरभऱ्या पिकामध्ये पूर्ण करायची असेल तर त्यासाठी तुम्ही बेंटोनाईट सल्फरचा वापर एकरी दहा किलो असा आपल्याला करायचा आहे तर तुम्हाला असं तीन गोष्टी जर तुम्ही एकत्रित केल्या आणि हरभऱ्या पिकाला जर तुम्ही चांगलं खत मात्रा दिली तर हरभऱ्या पिकामध्ये तुमचं चांगलं उत्पादन निघण्यासाठी हे मदत करतात तुम्हाला घ्यायचं काय आहे पहिल्या पर्यायामध्ये तुम्हाला डी पी घ्यायची एक बॅग वीस किलो एमओपी म्युरोड ऑफ त्याला आपण म्हणतो ते घ्यायचं आहे वीस किलो सोबतच बेंटोनाईट सल्फर दहा किलो घ्यायचं आहे आणि हरभऱ्या पिकामध्ये तुम्हाला आपली खताची पहिली मात्रा ही देऊन द्यायची आहे मित्रांनो त्यानंतर दुसरी मात्रा जी आहे खताची म्हणजेच तुम्हाला दुसरा पर्याय देतो हा देखील पेरणीच्या वेळेस द्यायला पाहिजे दुसऱ्या पर्यायामध्ये तुम्हाला वीस वीस शून्य तेराची मी तुम्हाला या ठिकाणी शिफारस करेल वीस वीस शून्य तेरामध्ये तुम्हाला वीस टक्के नत्र आहे वीस टक्के पुरद आहे शून्य टक्के पालाश आहे आणि तेरा टक्के सल्फर आहे आता या ठिकाणी तेरा टक्के सल्फर असल्यामुळे तुम्ही जर बेंटोनाईट सल्फर जे मी पूर्वीच्या तुम्हाला पर्यायामध्ये सांगितलं होतं ते सल्फर बेंटोनाईट सल्फर दहा किलो एकरी नाही घेतलं तरी तुम्हाला हरकत नाही कारण याच्या माध्यमातून तुम्हाला वीस वीस जर याच्या माध्यमातून

तो म्हणजे खताचा तुम्हाला दहा सव्वीस सव्वीस घ्यायचा आहे दहा सव्वीस सव्वीसची एक बॅग घ्यायची आहे त्याचबरोबर तुम्हाला याच्या सोबत तुम्हाला घ्यायची आहे सल्परची दहा किलोची बेंटोनॅट सल्परची एक बॅग दहा किलोची तर दहा सव्वीस सव्वीस जी आहे त्याचं एक बॅग घेतली तर तुम्हाला हरभऱ्या पिकांमध्ये तुम्हाला एमओपी म्हणजे म्युरेटॉ ऑफ पोटॅशची गरज नाही ज्यावेळी आपण आधीच्या पर्यायामध्ये एमओपी घेतलं कुठे सल्फर नाही घेतलं तर वेगवेगळ्या गोष्टी असतात वेगवेगळ्या पर्याय मी तुम्हाला या ठिकाणी त्यासाठी देतोय की तुमची जे मात्रा आहे ते अधिक गेली नाही पाहिजे किंवा तुमची जास्त खर्च तुमचा या ठिकाणी झाला नाही पाहिजे तर दहा सव्वीस जर घेतलं तर एमओपीची तुम्हाला काहीच गरज नाही एमओपीच्या जागी तुम्ही बेंटोनाइट सल्फर दहा किलो घ्यायचा आहे साधारण पाच सहाशे रुपये बेंटोनिट सल्परचा एकरी खर्च होतो परंतु तुम्हाला रिझल्ट पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच बेंटोनिट सल्फर चांगल्या कंपनीच्या जसं तुम्ही महाजनचं बेंसल्फ येतं त्याचा देखील वापर तुम्ही नक्की करू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने जर तुम्ही खत नियोजन केलं आपल्या हरभऱ्या पिकामध्ये तर चांगल्या पद्धतीचं हरभऱ्या हो� पिकामध्ये उत्पादन वाढ झालेली पाहायला मिळेल हरभरा पीक झपाट्याने वाढ घेईल चांगल्या ब्रँचिंग करणार आणि त्याचबरोबर तुम्हाला गाठे भरण्यासाठी दाण्याचं वजन वाढवण्यासाठी देखील हे खताची मात्रा मदत करत असते मित्रांनो अशाच पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी चना पिकाविषयी माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन धन्यवाद